माझं जे टेस्टिंग केलं तर सॅट त्यामध्ये रिझल्ट आला पॉझिटिव्ह. त्यानंतर ना मी सिंहगडमध्ये आलो. इथं व्यवस्था आल्यानंतर ना बघितलं, व्यवस्था खूप चांगली आहे. लोकांच्या ज्या मनात जी भीती आहे ती खरं भीती नसायला पाहिजे. जर घाबरला तर त्रासदायक आहे, घाबरलं नाही तर काही त्रास नाही, बिलकुल नाही. आरामशीर सगळी व्यवस्था आहे गव्हर्नमेंटकडनं. इथले सगळे फॅकल्टी कर्मचारी क्लास 4 पासून क्लास 1 पर्यंतचे फॅकल्टी सगळे अप्रतिम मदत करणारे तत्पर आहेत या ठिकाणी आपल्याकडं, आपल्याला सुविधा देण्यासाठी सगळेजण आहेत. बाकी लोकांची मानसिकता आहे, तुम्ही घाबरा पण फिजिकली घाबरा, लॉंग डिस्टन्स तुमची ठेवा, मेंटली घाबरू नका. जे माणूस मेंटली घाबरलो तो मग त्याला मग इलाज हॉस्पिटल आहे, नाहीतर याला सगळ्यात बेस्ट म्हणजे क्वारंटाईन राहणे, पॉझिटिव्ह राहणे आणि दिलेले औषध आपण घे टाईम वेळेवर घेणे आणि व्यवस्थित जेवण करणे. धन्यवाद. मी सगळ्यांचा आभारी आहे, या सगळ्या सिस्टीमचा आभारी आहे, सोलापूर महानगरपालिकेचा आभारी आहे, इथं असलेले सगळे कर्मचारी यांचा सगळ्यांचा आभारी आहे. यांचा खरंच धन्यवाद, यांना सगळ्यांना माझा सल्यूट. थँक्यू. धन्यवाद. आप भी बात करें. कोरोना पॉझिटिव्ह घालवण्यासाठी खचून जेवा, इम्युनिटी पॉवर वाढवा. आजोबा आपण पण बोला दोन शब्द. सर्वे पी सुखिन संतु, सर्वे संतु निरामया, सर्वे भद्राणी पश्यंतु मा कस्य दुःख भाग भवेत. या कोरोनाने घाबरून कोणी काही हे करून घेऊ नका. मनाचा जो समतोल आहे तो तुम्ही ढासळू देऊ नका. कोरोना म्हणजे काहीच नाही. आपण जसं सर्दी पडसे पूर्वी येत होते तसातलाच एक प्रकार. सिंहगडबद्दल बोलो ना. हा, या सिंहगडमध्ये आम्हाला असं वाटलं की कोणत्या ते स्वर्गात आम्ही आल्यासारखं झालं. 10 दिवसात आम्हाला आत्मशांती मिळाली आणि आत्मचिंतन करायला वेळ मिळाला. धन्यवाद. बोलो बेटा. बोल अजून कोण बोलणार? आपण बोलू शकता. बोला. काही नाही, दोन शब्द बोलायचं. काही नाही, जो डर गया वो मर गया. छान वाटलं. लोकांच्या सगळ्या बहुरूपी बातम्यावरती विश्वास ठेवू नका आणि जे काही आहे नियमाने ते नियमांचे पालन करा. आणि लोकांना मी विनंती करतो हात जोडून की बाबा सर्वजण असं घाबरून जाऊन कोणाचं काय व्हॉट्सअपवरती काय आलंय इथं व्यवस्था नाही असं नाही तसं नाही असलं काही डोक्यात आणू नका. व्यवस्थेची व्यवस्था आहे, वेळेवर चहा आहे, नाश्ता आहे, जेवण आहे आणि एकदम काळजी करणारे कर्मचारी आहेत. उगाच मूर्खासारखं सगळे व्हॉट्सअपवरती नाही ते व्हॉट्सअप पाठवतात. आणि मूड कुणाचंही खराब करू नका, ना पेशंटचं करा ना कर्मचाऱ्याचा करा. त्यांना धन्यवाद द्या. मी आभारी आहे इथल्या सगळ्या स्टाफचा. आम्ही 10 दिवस होतो इथं, आम्हाला असं वाटलं की घरच्यासारखं आम्हाला इथं ट्रीटमेंट मिळालेली आहे. सगळी प्रत्येक जण प्रत्येक आपुलकीनं विचारपूस करत होतं. आमची सगळे डॉक्टर तत्परतेने आमच्या सेवेत होते. त्याच्यामुळं आम्हाला त्या करोनाबद्दलची जी मनात भीती होती पहिल्या दुसऱ्या दिवशी, ती या सिंहगडला आल्यानंतर सगळी निघून गेली. आणि मी सगळ्यांना सांगू इच्छितो की इथला स्टॉफ एक नंबर आहे, सगळे कर्मचारी एक नंबर आहे, सगळे घरच्यासारखे ट्रीट करतात आणि वेळोवेळी आम्हाला प्रोत्साहन देऊन उत्साह वाढवायचा प्रयत्न केलेला आहे. विचारतात तेवढंच मी बोलू इच्छितो. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू एव्हरीवन.